पन्हाळ आणि हरिपूर गावाची केंद्रीय दक्षता पथकाने पाहणी केली. यावेळेला केंद्रीय पाहणी पथकाने पूरग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी पूरग्रस्तांच्या व्यथाही जाणून घेतल्या. हरिपूर गावातल्या शेतीच्या नुकसानाची पाहणी या पथकाने केली आहे. मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांच्या गोठ्याचीही पाहणी पथकाने केली. नुकसान झालेल्या घरांची पाहणी करून पथकाने ग्रामस्थांशी संवादही साधला. पूरग्रस्त भागाची पाहणी करायला आलेल्या केंद्रीय पथकाचा दौरा आज पूर्ण झाला. सातारा, सांगली आणि कोल्हापूर परिसरात या समितीनं भेट दिली. या पाहणी दौऱ्यादरम्यान शेतीचं झालेलं नुकसान, घरांची झालेली पडझड, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र यांचं नुकसान आणि यासह रस्ते आणि नदीवरच्या पुलांचीही पाहणी करण्यात आली. 3 दिवस असलेला हा दौरा या समितीनं 2 दिवसात उरकला. प्रत्येक गावाला केवळ 10 ते 15 मिनिटांचा वेळ देत समितीनं आपला हा धावता दौरा पूर्ण केला. महापुराची दाहकता आणि भयानकता मोठी असताना शीतावरून भाताची परीक्षा घेण्याचा प्रकार या समितीनं केला अशी तक्रार शेतकऱ्यांनी केलेली आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी. पश्चिम महाराष्ट्रामध्ये उद्भवलेल्या पूरस्थितीचा आणि त्यामुळे झालेल्या नुकसानीचं पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक कोल्हापूरमध्ये दाखल झालेलं आहे. खरं तर सातारा, सांगली हे केंद्रीय पथक आज या केंद्रीय पथकाचा हा सगळा दौरा आहे तो पूर्णपणे संपन्न झालेला आहे. राजाराम बंधाऱ्यावरती या ठिकाणी ही पाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. खरं तर पंचगंगा नदीची पाणी पातळी राजाराम बंधाऱ्यावरतीच मोजली जाते. ती यावर्षी साधारण ही पाणी पातळी 55 फुटाच्या वर होती. खरं तर आत्ता नदीचं पाणी पाहायला गेलं तर 12 फुटावरती ही पाणी पातळी आहे. इतक्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळालं होतं आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात महापूर आल्यानंतर जो हाहाकार कोल्हापूर सांगली जिल्ह्यामध्ये उडाला होता त्यामुळे अनेक नुकसान आहे ते नुकसानसुद्धा समोर आलं होतं आणि या सगळ्याचं पाहणी करण्यासाठी हे केंद्रीय पथक आलेलं आहे. एकूणच झालेलं नुकसान आणि त्याची कारणं या सगळ्याचा अभ्यास या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. केंद्रीय पथकाचे जे सदस्य आहेत हे एकूणच या सगळ्या गोष्टीच्या नोंदी घेत आहेत. खरं तर केंद्र सरकारला या संदर्भातला अहवाल जे आहे तो या पथकाच्या वतीने देण्यात येणार आहे आणि त्या दृष्टीनं या पथकाची ही भेट आहे ती महत्वपूर्ण अशी ठरणार आहे. आणि कॅमेरामन संदीप पाटीलसह ज्ञानेश्वर साळोखे, जय महाराष्ट्र, कोल्हापूर.